आम्ही येतो कल्याणवर येतो स्पेशल जेवण. ओके, आज तुम्ही काय मागवले? आम्ही सुरमई थाली आणि प्रॉन्स. कुठलं फिश आवडतं जास्त? बोंबिल आणि सुरमई प्रॉन्स आणि सगळेच फिश आवडतात तुम्हाला. नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ आरपी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी आलेली आहे ठाण्यामधल्या हेमंत स्नॅक्स या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपल्याला घरगुती मांसाहारी आणि शाकाहारी जेवण मिळतं. बऱ्याच जणांना असं वाटतं की इथे मांसाहारी जेवण उत्तम मिळतं, पण नाही, इथे शाकाहारी जेवण सुद्धा अप्रतिम मिळतं. आणि मेन गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही इथे याल तर जरा लवकर या, कारण इथे बरीच सारी गर्दी असते. नेहमीप्रमाणे आज मी सुद्धा लवकर आलेली आहे आणि इकडचं जेवण कसं आहे ते आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कारण ठाण्यातल्या मंडळींना तर माहिती आहे हे हेमंत स्नॅक, पण जे आता ठाण्यामध्ये नव्याने आले असतील किंवा ठाण्याच्या बाहेरच्या लोकांना अजून तेवढं हे हेमंत स्नॅक कॉर्नर माहिती नाहीये, सो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर चला मी आज जाते आणि इकडचे अप्रतिम असे पदार्थ चाकणार आहे आणि त्यानंतर इकडच्या ओनरशी सुद्धा गप्पा मारणार आहे. तर इथे तुम्ही बघत असाल की हे जो हेमंत स्नॅक्स पोळी भाजी केंद्र आहे, तर ह्या बाजूला एसी सिटिंग आहे बसण्यासाठी. ती तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळा, परंतु इथे एक शॉप सोडलं ना तर ह्या बाजूला आहे हेमंत स्नॅक्स जे पार्सल काउंटर आहे ते आहे इथे. आणि इथे सुद्धा बेनमेरी मध्ये सगळं ठेवलेलं असतं. तर दर सोमवारी फक्त हे रेस्टॉरंट जे आहे स्नॅक्स कॉर्नर हे बंद असतं आणि याची वेळ आहे सकाळी 12 ते 3 आणि संध्याकाळी 8 ते 10. मी तर बघू शकता की आता वेळेत 12 वाजले, परंतु हे लोक इथे पार्सल घेऊन जायला येत आहे. तर चला आपण आत्मधानचं जे पार्सल काउंटर आहे तर ते कसं आहे ते बघूया. बाजूला याच्या बेनमेरीमध्ये ते जेवण असतं जे त्यांचं जे एसी काउंटर आहे, एसी रेस्टॉरंट आहे, सो त्या साईडला असतं. सो त्याच गोष्टी इथे सुद्धा ओके. दोन्ही इथे असतं आणि असे पार्सल जात आहेत या बाजूला. आणि इथे आता पोळी बनवण्याचं काम चालू आहे. पोळ्या ज्या आहेत त्या इथे बनल्या जातात. आता सुरुवात झालेली आहे कारण आता गर्दीचा टाइम चालू झालेला आहे. आणि ह्या बाजूला ही बघा सुरमई काय होते, सुरमई काय होते, हे काय दादा मच्छी रस्ता, सुरमईच्या मच्छीचा रस्ता पीस दाखवा ना आम्हाला. सुरमईचे पीस आहेत आणि या बाजूला सुरमई फ्रँड होते. एवढं मोठी सुरमईचे तुकडी आहे आणि या बाजूला पापलेट सुद्धा आहे. पद्धतीचे पार्सल जात असतात, जसे जसे ऑर्डर्स येतात त्या पद्धतीचे पार्सल इथे भरली जातात. गर्दी वाढते. तर जसं मी तुम्हाला सांगितलं यांचं जे एसी सेक्शन आहे सो आपण तिथे जाऊया. तर आधी सर्वांनी बघू यांच्या बेनमेरी मध्ये काय काय आहे ते. हा काय आहे? चिकन सुका. चिकन सुका, चिकन हे काय आहे? चिकन मसाला. चिकन मसाला कोलंबी, कोलंबीचं लिप्त. अच्छा, सुक आहे म्हणजे मसाला पण. मटन मसाला बाजूला, दाल, दाळ, फिश करी, ही फिश करी, सुरमईची करी असते की मटकी. अच्छा, वेज मध्ये आज मटकी आहे आणि कोबीची भाजी. ही आहे यांची सीटिंग अरेंजमेंट आणि इथे टेबल शेअरिंग सिस्टीम आहे. तर चला आपण इथे जे जेवणाचा आस्वाद घेत आहेत त्यांना विचारूया की जेवण कसं आहे ते.
चांगलं जेवण आहे. आम्ही येतो कल्याणवर येतो स्पेशल जेवण. ओके, आज तुम्ही काय मागवलं? आम्ही सुरमई थाली आणि प्रॉन्स आणि मटन थाली. पण इथून छान आहे, मी आता दुसऱ्यांदा येतोय. पहिल्यांदा आल्या तेव्हा मी सुरमई ट्राय केलेली आणि आता पॉम्पलेट ट्राय आणि इथे साईन आणि फ्रेशनेसला काही तोडच नाहीये. आणि आता दरवेळेला येतो तेव्हा कोणा तरी घेऊन येतो आणि मला मित्र पण आला माझ्याबरोबर. सो मला हे घरगुती असं पद्धतीचं आवडतं जेवण. दिस इज अ व्हेरी गुड प्लेस. तर तुम्ही ह्या बाजूला सुद्धा गर्दी बघत असाल. किती गर्दी आहे, ही वेटिंग आहे. पण बरं झालं मी लवकर आली. ही रेस्टॉरंट मध्ये साठी वेटिंग आहे आणि ह्या बाजूला जी आहे ती पार्सल साठी आहे. सो हे तुम्ही आता 1:30 वाजताचा नजारा बघू शकता काय आहे ते. तर इथे वेटिंग साठी जी लोक आलेली आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचा इथे येण्यामागचं कारण काय. म्हणजे ते इथे फर्स्ट टाइम येतात, ते आधी सुद्धा जेवायला आलेले आहेत. त्यांचा व्ह्यू काय आहे रेस्टॉरंट बद्दल, हेमन स्नॅक्स बद्दल, तर तो आपण जाणून घेऊया. जेवण खूप सुंदर आहे हेमन स्नॅक्स मध्ये, अतिशय. म्हणजे सगळ्या डिशेस चांगल्या आहेत. फिश तर अतिशय उत्तम, छान. तुम्हाला आवडतं दोघींना जेवण? कुठलं फिश आवडतं जास्त? बोंबिल आणि सुरमई, प्रॉन्स आणि सगळ्याच फिश आवडतात तुम्हाला. मी फक्त फिश खायला येतात, व्हेज साठी नाही. तर मी महेश कुलकर्णी, ठाण्यामध्ये जवळजवळ 40-45 वर्ष राहतोय. आणि हेमंतकडे मी बरेच वर्षापासून येतोय. ती मला सुरमई जी आहे फ्राय, सुरमई फ्राय, तवा फ्राय, उत्कृष्ट. म्हणजे याच्यासारखं कोण असं म्हणजे मी आतापर्यंत कुठेच खाल्लेलं नाहीये अशी सुरमई मी इथे खातो. आणि कधी आता आज मी मित्रांबरोबर घेऊन आलोय, त्यांना मित्रांना घेऊन आलोय. इकड कोची कशी आहे ही खास त्यांना दाखवण्याकरता, याची चव त्यांना घेऊन आला. आणि तुम्ही पण या इथे आणि तुम्ही पण याचा आस्वाद घ्या, तुम्हालाही खूप आवडेल. तर आपल्या बरोबर हेमंत स्नॅक्स चे ओनर आहेत. सो आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय. तर प्रथम तर आपलं नाव हेमंत विजय गुजर. आणि हे रेस्टॉरंट चालू होईल. मी रेस्टॉरंट म्हटलं तर चालेल का स्नॅक्सच म्हणायचं? आपण रेस्टॉरंट म्हटलं तरी चालेल, आता स्नॅक्स मिळतच नाही. बरोबर. ह्या रेस्टॉरंट किती वर्ष झाली? नाही म्हणतो तरी आता 19 वर्ष. आणि कन्सेप्ट कोणाची होती? ऍक्च्युली हे आईंनी चालू केलं होतं. आमच्या बाबांची कंपनी बंद झाल्यामुळे चालू केलं होतं. तेव्हा एक साधं स्नॅक्स सेंटर होतं. पण हळूहळू कस्टमरने सांगितलं आता स्नॅक्स एवढं चांगलं आहे, थोडं जेवण चालू करा. म्हणून जेवण चालू केलं, व्हेजने चालू केलं होतं. नंतर मग चिकन चालू झालं, नंतर सुरमई चालू झाली. आज कोण व्हेज विचारत नाही, फक्त चिकन आणि सुरमई, नॉनव्हेजच चालू होतं. जशी तुमच्या रेस्टॉरंटमध्ये गर्दी आहे तशी पार्सल नेण्यासाठी पण खूप गर्दी आहे. पार्सलला पण तशीच गर्दी आहे. पार्सलसाठी मी सांगेन की पुढे वेळी तुम्हाला नंबर सांगतो, त्या नंबरवरती कॉल करून ऑर्डर द्या. म्हणजे आम्हालाही थोडा वेळ मिळतो बनवायला आणि तुम्हाला येऊन थांबवायला लागतो. एक्झॅक्टली ऍड्रेस आणि टायमिंग काय आहे? ऍड्रेस आहे जीवन शकर ऑफिसिंग सोसायटी, पुलिसवाडी, आणे वेस. आणि मोबाईल नंबर आहे 889-889-8088. टायमिंग इज आफ्टरनून 12 ते 3 आहे आणि संध्याकाळी 8 ते 10. ओके. आणि इकडच्या स्पेशालिटी काय? फिश मध्ये काय स्पेशालिटी? सुरमई आहे आपल्याकडे, पॉम्प्रेट आहे आणि प्रॉन्स मसाला आहे. चिकन मध्ये तुम्हाला सुक्का चिकन मिळेल आणि ग्रेव्ही चिकन. मटन मध्ये एकच आयटम आहे, मटन मसाला. आणि आम्ही काय ट्राय केलं पाहिजे? काही घ्या जे चांगलं आहे तेच बनवतो, म्हणून लिमिटेड मेन्यू आहे. आणि इकडचे जे मसाले आहेत ते कोण बनवतो? ते आईंनी बनवलेले मसाले आहेत. ती रेसिपी ऑलरेडी दिलेली आहे, तीच कंटिन्यू चालू. ओके. म्हणजे वर्षानुवर्षे तेच मसाले जे आईने घरी बनवलेले आहेत तेच वापरले जातात. सो तुम्ही ऐकलंच ना की आता यांनी आपल्याला ज्या पद्धतीने सांगितलं की आपल्याला काय काय टेस्ट करायला पाहिजे, तर चला आपण आता त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया. ऑलरेडी खूप गर्दी आहे. तर आपला नंबर आता जेव्हा लागेल तेव्हा आपण आज जाऊ. आणि इकडचे जे मालवणीचे पदार्थ आहेत जे मालवणी मसाल्यामध्ये बनवले जातात घरगुती, तर आज आपण ते टेस्ट करणार. तर हे आहे हेमंत स्नॅक्सचं मेनू कार्ड, ज्याच्यामध्ये बघू शकता चिकन मसाला, सुका मसाला, मटन मसाला आणि प्रॉन्स मसाला. सो वेनेसडे, फ्रायडे आणि संडे अवेलेबल आहे. सुरमई फ्राय, पॉम्पलेट फ्राय, फिश करी थालीमध्ये चिकन थाली, सुका थाली, मटन थाली, जी सुद्धा वेनेसडे, फ्रायडे आणि संडे अवेलेबल आहे. सुरमई पॉम्पलेट थाली आहे.
आणि या बाजूला यांचा व्हेज मेन्यू आहे, ज्याच्यामध्ये भाजी, डाळ, राई, चपाती, भाकरी, सोलकढी आणि व्हेज थाळी सुद्धा अवेलेबल आहे. तर आता माझ्या थाळ्या आलेल्या आहेत आणि इथे हे जे हेमंत स्नॅक्स आहे ना, तर ते थाळ्यांसाठीच फेमस आहे. तुम्ही इथे सुरमई किंवा पापलेट फ्राय वेगळं मागवू शकता, पण मी मात्र इथे थाळ्या टेस्ट करणार आहे ज्याच्यासाठी फेमस आहे. तर मी इथे दोन नॉनव्हेज थाळ्या आणि एक व्हेज थाळी मागवलेली आहे. तर सर्वप्रथम दाखवते की त्या नॉनव्हेज थाळीमध्ये काही आहे. चिकन थाळी, त्याच्यामध्ये भाकरी, कांदा लिंबू दिलेला आहे, चिकन सुका आहे, सोलकढी आहे आणि चिकनची ग्रेव्ही आहे ही. आणि ह्या बाजूला यांनी कजी फिश थाळी आहे. मी पापलेट घेतलेला आहे, तुम्हाला सुरमई पैदा सुरमई घेऊ शकता. भाकरी आहे, पापलेट फ्राय ही सुरमईची करी आहे, सोलकढी आहे आणि कांदा लिंबू आहे. आणि एक्स्ट्रा मी इथे कोलंबीचा लिप्ता म्हणजे कोलंबी मसाला मागवलेला आहे. आणि ही आहे व्हेज थाळी, ज्याच्यामध्ये मी चपाती, त्याच्यानंतर डाळ, कोबीची भाजी, मटकीची उसळ, पापड आणि कांदा लिंबू आलेला आहे. आणि त्याचबरोबर सोलकढी सुद्धा यांनी इथे दिलेली आहे. सो आता मी टेस्ट करायला सुरुवात करते. आता भाकरी आणि जे चिकनचं सुखं आहे ना, तर ते आता हळूहळू गर्दी वाढायला लागलेली आहे. प्रतीक इतकं सुंदर आहे ना, आणि प्रॉपर जो तिखटपणा आहे, त्याच्यानंतर जे वाटण आहे अप्रतिम आहे. लिटरली घरामध्ये जसं आपण बनवतो ना तसंच अगदी सेम आहे. ग्रेव्ही पण खूप सुंदर आहे, घरगुती जे त्यांनी जे नाव दिलेलं आहे ते तसंच आहे. आणि आता पापलेट, हा पापलेट तुम्ही बघा, मस्त मस्त रवा आणि लावून मस्त असं फ्राय केलेलं आहे. आणि भाकरी आणि फ्राय पापलेट हे साधू शब्द आहे ना, तो पहिले माझ्या तोंडात नाही निघाला. कारण जसा मी हा बाईक तोंडात घेतला ना, लगेच अगदी मऊसर आणि मस्त असं हॅरेश लगेच तुम्हाला कळून येतं. आणि मस्त असं रवा आणि तांदळाच्या पिठाचं कोटिंग आहे. आणि आता जी सुरमई करी आहे मला दिली आहे ना, त्याच्यावर टेस्ट करते. हे बघा सुरमईचा ह्याने असं पीस दिलेला आहे मला, तर त्याच्याबरोबर एक नंबर. तुम्ही जर इथे आलात ना, तर सुरमई थाळी आणि पापलेट थाळी याच्यापैकी एक थाळी नक्की मागवा. आणि चिकन तर एनी टाईम फेवरेट. आणि आता मी इथे जी थाळी मागवलेली आहे, तर ती आहे व्हेज थाळी. ह्या थाळ्या ठेवतो आणि आता व्हेज थाळी. व्हेज थाळी तुम्हाला मी सांगते व्हेज थाळी मी का मागवली, कारण इथे जे नॉन महाराष्ट्रीयन किंवा जे नॉनव्हेज खात नाही ते लोक जेव्हा इथे येत असो, त्यांच्यासाठी पण काहीतरी हवं, कारण हे घरगुती जेवण आहे. इथे लोक पार्सल सुद्धा घेऊन जातात. तर व्हेज मध्ये सुद्धा आधी त्यांच्याकडे कोबीची भाजी, रोज वेगवेगळ्या भाज्या असतात. कोबीची भाजी आपली चणाळ घातलेली आहे याच्यामध्ये, तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये मिरची आहे आणि कढीपत्त्याचा वापर केला आहे. राई जी आहे त्याचा पण वापर इथे केलेला आहे. वाफेवर शिजवलेली कोबीची भाजी अप्रतिम. आणि आता मटकीची उसळ नंबर, मस्त अशी मटकीची उसळ आहे. तर्री पण तुम्ही बघू शकता त्याच्यावरती मस्त आहे. याच्यामध्ये पण मस्त कढीपत्ता, राई, अशी मस्त अशी फोडणी दिलेली आहे. घरगुती दुसरा मी शब्दच माझ्याकडे काही नाही. आणि डाळ आहे, दिनांतर भाताबरोबर येणार आहे. आणि इथे कोलंबीचं जे लिप्त दिलेलं आहे म्हणजे कोलंबी मसाला, तर तो सुद्धा मी भाकरी बरोबर टेस्ट करणार आहे. बघू शकता इथे कोलंबी पण आहे ना, ती भली मोठी कोलंबी आहे. बघा कोलंबीचा एक एक पीस बघा. Mm-hmm.
प्रॉपर कुक झालेली कोळंबी आहे आणि टेस्ट पण इतकी छान आहे ना, तुम्हाला काय मस्त अशा वाटणामध्ये आणि याच्यामध्ये मस्त असं प्रॉपर तमालपत्र आणि तिखटाचा वापर सुद्धा अगदी व्यवस्थित केलेला आहे. मला आता असंच वाटतं की घरगुती मसाल्याचा इथे वापर केला जातो. जसं मगाशी आपल्याला मगाशी आपल्या दादाने जसं सांगितलं इथे घरगुती मसाले वापरले जातात तर त्याची एक टेस्ट येतेच आहे. सो चला आता या सर्व गोष्टी मी संपवते. आपला थाळीचा भात आलेला आहे, डाळ भात घेतलेला आहे, बघा भात घेतलाय आणि त्याच्याबरोबर डाळ. त्यांची डाळ भात जे आहे ना ते सुद्धा खरंच खूप प्रतिम आहे. तुम्ही आल्यानंतर टेस्ट करा नक्की. खूप सुंदर असा डाळ भाताची यांचा टेस्ट आहे. अगदी घरगुती जसं आपण डाळ बनवतो ना अगदी तशी आहे. भात पण तुम्ही बघू शकता असं मऊसर आणि थोडासा चिकट भात आहे. हा खूप सुंदर, कारण घरगुतीचे जेवण असताना ते काय असं मी पुन्हा पुन्हा घरगुती या शब्दाचा वापर याच्यासाठी करते, कारण खरंच घरगुती जेवणाची जी चव आहे. तर आज इथे गोडामध्ये काही नाहीये, तर आज मी गोड वगैरे काहीच खाणार नाहीये. आजचं माझं जेवण हे एवढंच असणार आहे. तर चला आजचा ब्लॉग मी आता हा जो डाळ भात आहे तो जेवण मी पूर्ण करते. आज सोलकढी भात किंवा मच्छीची आमटी मी जेवणार नाही, कारण माझ्याबरोबर जे अजून दोन मेंबर आलेले आहेत ना आज त्यांनीच ठरवलेलं आहे की तेच आज सर्व मच्छीचं ताट आणि चिकनचं ताट शिकवणार आहेत. मी मात्र इथे वेस्ट पाण्यासाठी आलेली होती. तर मी तुम्हाला सांगितलं की इकडचं मांसाहारी तर सुंदर आहेच, परंतु इकडचं वेस्ट सुद्धा तेवढंच छान आहे. तर नक्की तुम्ही शाकाहारी आणि मांसाहारी दोन्हीसाठी तुम्ही इथे या, म्हणजे जे शाकाहारी प्रेमी आहेत त्यांना सुद्धा वाईट वाटायची गरज नाही. एमएस स्नॅक्समध्ये तुम्हाला तेवढंच छान शाकाहारी जेवण मिळतं अगदी घरगुती पद्धतीचं. सो चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आणि तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.